बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. खूप मोठी जबाबदारी बोललो रे, तर मला पायातली पायाखाली वाळू चढले, पण एक प्रोत्साहन पण मिळतं त्यामुळे की आपल्याला काहीतरी अचीव करायचं. हिंदी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट बायोपिक, त्याचं बजेट बघितलं तर ते ग्रेटेस्ट बजेट पण आहे, पण कुठेही म्हणजे स्टोरी टेलिंगमध्ये कुठेही आपला पिक्चर कमी पडू देणार नाही याची मी ग्वाही देऊ शकतो. कारण असं एक व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राचं दैवत आहे, म्हणजे लाडकं व्यक्तिमत्व म्हणून म्हणता येईल, दैवत आहे, आणि ते मांडताना ते त्या कॅलिबरने मांडलं जाणं खूप गरजेचं आहे. आणि एक्साइटमेंट आहे, पोटात गोळा आहे, पण हे आव्हान तेवढंच हवं असं आहे. कारण जे कॅरेक्टर आहे जे अख्खं महाराष्ट्र प्रेम करतो, आम्ही प्रेम केलं त्या माणसाची, एक त्या माणसाची अख्खी आयुष्याची गोष्ट लोकांसमोर मांडायची आणि खूप एक्साइटेड. शिक्षक भाई, आकाशवाणीतले भाई, दूरदर्शनातले भाई, नाही ते सगळंच मान सगळं मान्य आहे. कठीण मी काहीच म्हणत नाही, पण एकदा म्हटलं कठीण सगळं ते चॅलेंज आहे आणि ते तेवढंच ताकदीनं पेळण्याची गरज आहे. एक छोटंसं सीन असेल, त्यांची पहिली बायकोचं पर्वचं सीन असेल, किंवा सुनीताबाईंबरोबरचे पहिले काही मीटिंगचं सीन असतील, किंवा बाळासाहेबांबरोबरचे सीन असतील, सगळेच सीन हे चॅलेंज आहे. बरं, मोठे मोठे कॅरेक्टर त्याच्यात ना त्यांच्या सान्निध्यात आलेले, म्हणजे बाबा आंबेडकर किस्सा आहे तो पण ग्रेट आहे. बरं, त्यातनं मला तर सिनेमातलं त्यांचं संगीतही यायला पाहिजे, पण असं यायला नको की नो की रेकॉर्डिंग आहे असं नाही आहे. ते कसं मांडायचं हे फक्त हो तो काळ रिक्रिएट करायचा. चांगलं ना, मग एकत्र होईल. नाही, त्यांचं एक्झिबिशन आमच्या सिनेमाच्या प्रीमियरच्या दिवशीच ओपन करू ना, मग इट विल बी अ ट्रिब्यूट नो टू पुलं. शताब्दी वर्ष सुरू होतं त्यांचं 8 नोव्हेंबरपासून, शताब्दी वर्ष सुरू होते, तर ह्याच्या इतकं चांगलं काय होऊ शकेल. शताब्दी वर्ष सिनेमा पण येतोय आणि राजसाहेब त्यांचं व्यंगचित्राचं एक्झिबिशन पण येतं. थँक्यू.